प्रत्येक गृहिणीला पडणारा एकच प्रश्न, आता मी भाजी काय बनवायची? भात बनवला तर त्याच्याबरोबर भाजी लागतेच, भाकरी बनवला तर त्याच्याबरोबर भाजी लागते, चला जेवण बनवायला तर कधी कधी कंटाळा येतो. चल, रात्रीचा भात आपल्याकडे कधी उरलेला असतो तर त्याला आपण तडका देऊन एक मस्त चटपटा राईस तयार होतो. तर माझ्याकडे होतं टोमॅटो, दोन तीन टोमॅटो आहेत, छोटे होते, तीन घेतले, गाजर घेतलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, दोन कांदे घेतले, शेंगदाणे, लाल मिरची, लसूण चेचून घेतलं 2-4 पाकळ्या. चला तर आपण भाताला फोडणी द्यायला सुरुवात करूया. तेल टाकते 2 चमच झालेलं आहे तेल, त्याच्यात टाकायचं लसूण चेचून घेतलेलं आहे, राई 1 चमच, जिरे 1 चमच टाकायला लागले, टाकायची लाल मिरची तडक्या, याच्यातच टाकणार आहे शेंगदाणे, वाटाणे असेल तर वाटाणे टाकू शकता, मस्त असं भाजून घ्यायचं, शेंग थोडे फ्राय झाले पाहिजेत, शेंगदाणे आपले फ्राय झालेले आहेत, त्याच्यात टाकते कांदा, गाजर करून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे परतून घ्यायचं आहे चांगलं, याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवलं माझ्या, गाजर शिजेल थोडं, भाज्या परतून झालेल्या आहेत, त्याच्यात टाकायचं टोमॅटो, मिक्स करून घ्यायचं, हळद, काश्मीरी लाल तिखट 2 टाकते, घरगुती मसाला थोडा आणि हा सांबार मसाला घेतलेला आहे, म्हणजे कमी ठेवायचं आहे नाही तर मसाले जळतात, चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मस्त परतून झालेलं आहे टोमॅटो, भाज्या, व्हेजिटेबल्स, आता टाकायचा भात. रात्रीचा भात उरलेला असेल तो चालेल, फ्रेश भात केलेला असेल त्याचाही असं केलं तरी चालेल, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, थोड्या वेळ झाकण ठेवूया. मस्त वा, आणि झालेला आहे आपला टोमॅटो राईस तयार, टेस्टी आणि झटपट आणि यमी.